mai pora bai upa și mărtil. Zara tari daia cara. अरे वा रे वा, कर्ज घ्यायला गोड वाटतंय. गाड्याला जेवण येतं का तुमच्या? ए बघतो काय, उचलते टाक गाड्यात. कोण राहतो? ए अंगाला हात लावायचं नाही, बायांनी कर्ज घेतलंय फेडायचं नाही म्हणते ते. सावकर कर्ज इसरा. गावात पैसा कायदा लागू झालाय, ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते. ती न घेता जर कर्ज दिलं तर ते बुडलं. मान रस्ता धर. अहो ऐका हो ऐका, अहो ऐका हो ऐका, जरा ध्यान देऊनी ऐका, जरा ध्यान देऊनी ऐका. पैसा कायदा लागू झाला बर का, पैसा कायदा लागू झाला बर का. आपल्या गावात कसलं बी काम करायचं झालं ना तर ग्रामसभेची मान्यता घ्यायला लागते सगळ्यांच्या विचाराने सहमताने. म्हणजे मंत्रिमंडळासारखं झालं म्हणा की. आता कसं बोलला. शेती पाणी आरोग्य शिक्षणा वीज पंप आणि घरकुल योजना. उद्या जातीनं ग्रामसभेला हजर राहायचंय. ग्रामसभेला हजर राहिलं नाही तर कारभारी मंडळी आपल्या बायकांना मध्ये घुसतील आणि तुम्ही आणि आम्ही पडू अडगळीत. तर मंडळी, या ग्रामसभेत आपण सर्व समित्या स्थापन करून सर्वांची नेमणूक झालेली आहे असं मी जाहीर करतो. काय पाहिजे तेच घेणार, काय पाहिजे तेच घेणार, प्रकल्प मंजुरी ग्रामसभा देणार, प्रकल्प मंजुरी ग्रामसभा देणार. माझ्या रानात ना मुळाची झाड आहे, आता त्याला फुलं येतात फळं येतात. आता ती मी गोळा करतो आणि त्याची दारू मी काढतो. आता मला सांगा यात माझा काय गुन्हा आहे का? परवानगी म्हणजे माझ्याच रानातलं माझ्याच मालकीचं झाड तोडायला परवानगी कशाला पाहिजे? अरे सोमा असं घाबरायचं नाही बघ, तुला पोलीस चौकीत जायची काय बी गरज नाही. म्हणजे असा कायदा आहे की तुझ्या पाठीशी? कोणालाही जर नवीन योजना राबवायची असेल तर त्यासाठी ग्रामसभेची मान्यता लागणार आहे. म्हणजे आपणच सरकार झालो की. अरे हे आला ग्रामसभेला खास अधिकार. आमच्या गावात आम्हीच सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. आम्ही सर्व योजना घेऊन तुमच्यापर्यंत आलोत, त्या सर्वजण ह्या वाचून घ्या, पाहून घ्या आणि ग्रामसभेने आम्हाला मंजुरी द्या एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आमच्या गावात आम्हीच सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार.